प्रभू रामलाच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक सोहळा जानेवारीला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे त्यासाठी देशभरातून जोरदार तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख आणि मंदिराच्या अर्धवट बांधकामावरून शंकराचार्यांनी विरोध दर्शवलाय हे विरोध करणारे शंकराचार्य कोण आहेत त्यांचं महत्व काय असतं याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट सफ शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूचं पद आहे हिंदू धर्मात शंकराचार्यांना आदराने आणि श्रद्धेनं पाहिलं जातं आदी शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी चार मठांची स्थापना केली ज्यात कर्नाटकातील शृंगेरी मठ पुरी उडिसा येथील गोवर्धन मठ गुजरातमधील द्वारका येथील शारदा मठ आणि उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ यांचा समावेश आहे या मठांची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रमुख व्यक्तीला शंकराचार्य असं म्हटलं जातं आता देशातील चार प्रमुख शंकराचार्य कोण आहेत ते आपण पाहूयात आदि हिंदू धर्माच्या प्रचारासाठी चार मठांची स्थापना केली होती हे चारही मठ ओडिसा गुजरात उत्तराखंड आणि कर्नाटकात आहेत ओडिशातील पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज गुजरात द्वारकामधील शारदा मठाचे शंकराचार्य सदानंद महाराज उत्तराखंडातील बद्रिका येथील शंकराचार्य अविमुखेश्वर महाराज तर कर्नाटकातील शृंगेरी मठाचे शंकराचार्य भारत तीर्थ महाराज हे आहेत या चौघांनीही बारोद्ध्यातील सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय ओडिशाच्या पुरीमध्ये गोवर्धन मठ स्थित असून या मठातील भिक्षूंच्या नावानंतर अरण्य संप्रदायाचं नाव लावलं जातं या मठात ऋग्वेद ठेवण्यात आला आहे गोवर्धन मठाचे पहिले मठाधिपती आचार्य हे शंकराचार्यांचे पहिले शिष्य होते सध्या निश्चलानंद सरस्वती हे या मठाचे शंकराचार्य आहे अयोध्यातील राम मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार केली जात नाही त्यामुळे या कार्यक्रमाला जाणं योग्य ठरणार नाही असं शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटलंय शारदा मठ मत। गुजरात मधील द्वारकाधाम येथे स्थित आहे या मठातील भिक्षूंच्या नावानंतर तीर्थ किंवा आश्रम असं लावले जाते या मठामध्ये सामवेद ठेवण्यात आलाय शारदा मठाचे पहिले महाधिपती हस्तमालक पृथ्वीधर हे होते सध्या सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत अयोध्येतील सोहळा हा वेद धर्मग्रंथ आणि धर्माच्या प्रतिष्ठेचे पालन करून व्हावा अशी आमची इच्छा असल्याचं शंकराचार्य सदानंद सरस्वती यांनी सांगितलंय उत्तराखंड मधील ज्योतिर्मठ उत्तराखंडमधील भद्रिकाश्रम येथे ज्योतिर्मठ स्थित आहे या मठामध्ये अथर्व ठेवण्यात आलेला आहे या मठाचे पहिले मठाधिपती त्रोटकाचार्य होते सध्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे या मठाचे शंकराचार्य आहे ज्योतिर्मठात असणाऱ्या भिक्षूंच्या नावानंतर सागर या शब्दाचा प्रयोग केला जातो स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळेवरून प्रश्न उपस्थित तसे केले आहेत तसेच हा कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले मंदिराचे बांधकाम पूर्ण नसतानाही अशा प्रकारचा सोहळा आयोजित करणे हे चुकीचं असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलंय कर्नाटकातील शृंगेरी मठ कर्नाटकातील रामेश्वरम येथे शृंगनी मठ स्थित आहे या मठामध्ये यजुर्वेद ठेवण्यात आला आहे मठाधिपती आचार्य सुरेशाचार्य हे या मठाचे पहिले शंकराचार्य होते या मठातील भिक्षूंच्या नावामागे सरस्वती किंवा भारती असा शब्द प्रयोग केला जातो सध्या जगद्गुरु भारती तीर्थ हे या मठाचे शंकराचार्य आहेत आता पाहूयात शंकराचार्यांची निवड कशी केली जाते शंकराचार्य पदावर बसणाऱ्या व्यक्तीला त्यागी दंडी संन्यासी संस्कृत चतुर्वेद वेदांत ब्राह्मण ब्रह्मचारी आणि पुराणांचे ज्ञान असणं आवश्यक असतं यासोबतच त्यांच्या गृहस्थ जीवनात मुंडन पिंडदान आणि रुद्राक्ष धारण करणे खूप महत्वाचं मानलं जातं शंकराचार्य होण्यासाठी चारही वेद आणि सहा वेदांगाचे ज्ञान असण्याबरोबरच ब्राह्मण असणे अनिवार्य आहे शंकराचार्य होण्यासाठी आखाड्यांचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर प्रतिष्ठित संत आणि काशी विद्वत परिषदेची मान्यता आवश्यक असते यानंतरच शंकराचार्य पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते दरम्यान आता हिंदू धर्मस्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला विरोध दर्शवून सोहळ्याकडे पाठ पुरवली आता अयोध्या मंदिर ट्रस्टकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जातीय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद